शिवाजी पार्कवर मेळावा घेता आला नाही, पण 10 दिवसातलं उद्धव ठाकरे यांचं हे दुसरं भाषण आणि अत्यंत म्हणजे पहिल्या भाषणात त्यांनी आदळआपट करत हा शब्द वापरत जी विरोधकांची चंपी केली, ते स्वतः म्हणजे चंपी मी म्हणत नाहीये, ते स्वतः त्यांनी चंपी केली आणि अनेक किस्से त्यांनी ऐकवले, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला असं कोणी दावा करतील असं ते भाषण खूप गाजलं आणि नारायण राणे वर्सेस उद्धव ठाकरे यांचं हे भाषण संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला होता। त्यातच हा दसरा मेळावा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीतून हे भाषण केलेलं माझ्या राजकीय कारकिर्दीतील म्हणजे पत्रकारितेतील हे भाषण बऱ्यापैकी विरोधकांचे विरोधक आहे हे स्पष्ट करणार होत, कारण निवडणूक आता जिल्हा परिषद नगर पंचायता पंचायत मराठा आरक्षण ईडी ईडीची सीडी लावणारे त्यांच्या सोबत आहेत, आता त्यानंतर इन्कम टॅक्सच्या धाडी आहेत, अजित पवार यांच्या पाठी इन्कम टॅक्सच्या धाडी लागल्या आहेत, सुशांत सिंग प्रकरण संपलेलं आहे आणि आरएसएसचा आज मेळावा होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष होतं की प्रत्येक वर्षी लागतं, पण यावेळेला अधिक लक्ष होतं की आता यावेळेला उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याचं कारण असं की 2 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 2 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काढल्यानंतर एखादा पक्ष पुढची रणनीती करत असतो, बळाचा नारा दिले जातात किंवा कुणाबरोबर जुळून घ्यायचं आहे याचे काही संकेत देतात का, किंवा कोण हे शत्रू आहे याचा काही आदेश म्हणजे अप्रत्यक्ष आदेश जो आहे तो आपल्या शिवसेनेकडे देतात का, अशा प्रकारचं एक उत्सुकता सर्वांनाच होती आणि ही नेमकं उद्धव ठाकरे यांचं भाषण कसं झालं, हे शिवसैनिकांसाठी कसं भाषण होत, त्यांना काय मेसेज दिला उद्धव ठाकरे यांनी, विरोधकांना काय मेसेज दिलाय, देवेंद्र फडणवीस यांना काय मेसेज दिला आहे, किंवा चंद्रकांत पाटील असतील किंवा ईडी असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सगळ्यांना काय मेसेज दिलाय, त्यासाठी ही महत्वाची चर्चा आहे। माझ्यासोबत अत्यंत अभ्यासू पत्रकार ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आणि अभ्यासू पत्रकार जयंत माहिंकर आहे। राजकारण हे आपल्या लेखणीतून ते तुम्हाला देत असत म्हणजे पाहाय वाचायला देत असतात, पण त्यांच्या लेखणीतून अनेक वेळा अनेक बातम्या त्याचा गौप्यस पुढे झाले आहे, त्याचं अनालिसिस जे आहे ते तुमच्यापर्यंत अत्यंत 100% यशस्वी होईल असंही पोहोचलेलं आहे। संदीप आपलं खूप स्वागत, जयंत आपलं खूप स्वागत। मी आधी संदीप कडे जातो, संदीप म्हणजे आजचं भाषण जे आहे उद्धव ठाकरे यांचं मी तर एन्जॉय केलं, म्हणजे एन्जॉय केलं म्हणण्यापेक्षा त्यांचा थेट शत्रू आता कोण आहे हे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झालं आणि 2-3 दिवसापूर्वी जे नवी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस म्हटले होते की मला आता मुख्यमंत्री झाला तर कसं वाटतंय, म्हणजे आपल्यासारखं वाटतंय, त्यालाही त्यांनी जबरदस्त तोडला दिला, तिकडे हिंदुत्व काय खरं हिंदुत्व काय सगळे मुद्दे होते, तुमच्या दृष्टीने हे भाषण कसं वाटलं आणि काय संदेश द्यायचा उद्धव ठाकरे? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचं जे भाषण आजचं जे होतं ते अत्यंत आक्रमक अशा शैलीत, त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक होती, त्यांची भाषा आक्रमक होती, म्हणजे जसं मगाशी त्यांचा चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स हा सुद्धा निश्चित। तर आपल्याला माहिती आहे की चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांनी एक अत्यंत आक्रमक असं भाषण केलं, म्हणजे उद्धव ठाकरे यांची भाषणं मी अनेक वर्ष ऐकतोय पण चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभाला त्यांनी केलेलं भाषण तर आक्रमक होतं, पण आजचं सुद्धा भाषण आक्रमक होतं, त्यांची बॉडी लँग्वेज अत्यंत आक्रमक होती आणि हे पूर्णपणे येणाऱ्या ज्या महापालिका निवडणुका आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून केलेलं भाषण होतं। त्यांनी सगळ्यामध्ये 2 गोष्टी केल्या, त्यांनी एक तर असं स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारचे हात बांधण्याचा कसा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे, केंद्र सरकार कशा पद्धतीनं राज्यांची कोंडी करते, जिथे भाजपची सरकारं नाहीत तिथं कशा पद्धतीनं करते, आणि त्यांनी या देशातल्या विचारवंतांना कायदे पंडितांना अशी भूमिका घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे योग्य चाललंय का, म्हणजे एकूण जी संघराज्य व्यवस्था आहे तर त्याच्या दृष्टीने योग्य आहे का, हा एक मुद्दा मला असं वाटतं उपस्थित केलाय आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मला असं वाटतं महाराष्ट्रात आणि देशात त्याच्यामध्ये एक विचार मंथन सुरू होईल, कारण एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा केलेला आहे मुद्दा
आपण बघितलं की मध्यंतरी तमिळनाडूनी एक पत्र सुद्धा नीटच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे आणि सगळ्या राज्यांना काही भूमिका घेण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे बिगर भाजप जी राज्य आहे जिथे भाजपची सत्ता नाही तर त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता आहे ती त्या आज मुख्यत्वे त्यांनी बोलून दाखवली. दुसरं असं आहे की येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आता मुंबईमध्ये आपण काय वेगवेगळे प्रकल्प करणार आहोत, काय आपण साकारणार आहोत, आपले काय विजन आहे मुंबईच्या संदर्भामध्ये त्याच्याबद्दलचा उल्लेख केला. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला दिसली की महाराष्ट्राची सत्ता आता असल्यामुळे आतापर्यंत महापालिकेच्या म्हणजे विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्या की मुंबई ही काही म्हणजे काय म्हणूया आपण मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे किंवा मुंबईवरती केंद्र सरकारला आक्रमण करायचंय अशा पद्धतीचा मुद्दा मांडणारे शिवसेनेनी यावेळेला प्रथमच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता असा मुद्दा या निवडणुकीमध्ये एक उपस्थित केलेला आहे. आणि दुसरं असं आहे की मुंबईमधलं जे अमराठी लोकांचं वर्चस्व गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे ते स्वीकारून त्यांनी आता पहिल्यांदा मुंबई महापालिकेच्याही निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचाही मुद्दा यावेळेला त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे की हिंदुत्वासाठी आपण सगळ्यांनी हे करायचंय म्हणजे जातीपातीतून मराठी माणूस तर विभागला जाता कामा नाही ही तर भावना व्यक्त केलीच पण त्या व्यतिरिक्त इथला अमराठी जो टक्का वाढलेला आहे त्याची दखल घेऊन मला असं वाटतं त्यांनी हा मुद्दा मांडलाय की ह्या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्व म्हणून आणि मग त्याला जोडून त्यांनी हिंदुत्व म्हणजे आमचं हिंदुत्व फक्त असं दिखाऊ नाहीये हे दाखवण्यासाठी मग हिंदुत्व नेमकं काय असलं पाहिजे याच्या संदर्भात सुद्धा काही मुद्दे उपस्थित करून भाजपकडून जे आता पद्धतीने चाललंय म्हणजे गरबा आम्हाला खेळू द्या कारण का आता आम्हाला हिंदुत्व आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही टाच आणताय अशा पद्धतीने टीका केली की गरबा खेळणं म्हणजे हिंदुत्व नाही तर हिंदुत्व हे व्यापक अर्थाने आहे आणि त्यांनी मोहन भागवत यांचा सुद्धा दाखले दिले कारण आपल्याला माहिती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून किंवा त्या मुशीतून भाजप आणि भाजपचे नेते घडलेले आहेत त्यामुळे हिंदुत्वाच्या बद्दल सुद्धा त्यांनी या निमित्ताने एक चर्चा सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की ही त्यांच्या आजच्या भाषणातली काही वेगळीपण वैशिष्ट्य जी होती आवाज येत नाही आला 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 नाही आवाज आवाज जो आहे तो बॅकग्राऊंडला आवाज काहीतरी येतो तो थोडस क्लिअर करा. जयंत कसं वाटलं उद्धव ठाकरे यांचं भाषण कसं वाटलं? एक तर सरसंघ चालक मोहन भागवत यांचं नाव घेऊन एक प्रकारे संघाला टीका केलेली आहे संघाच्या हिंदुत्वावर टीका करणं आणि त्याचबरोबर भाजप बरोबर कधीही जाणार नाही हे सांगून 30 वर्ष असलेली एक प्रकारची घडी ही उद्धव ठाकरेंनी आता कधीही येणार नाही इतक्या 5-10 वर्ष तरी येऊ शकणार नाही हे अगदी क्लिअर केलेलं आहे. याचं कारण असं आहे की कुठल्याही काँग्रेस पासून छोट्या रिजनल पार्टीज पर्यंत जोपर्यंत तुम्ही पक्षप्रमुखावर टीका करत नाही म्हणजे काँग्रेस असेल तर गांधी नेहरू गांधी परिवार राष्ट्रवादी असेल तर शरद पवार आणि शिवसेना असेल तर ठाकरे परिवार म्हणजे उद्धव ठाकरे अर्थात यांच्यावर जोपर्यंत तुम्ही टीका करत नाही तोपर्यंत तुम्ही पक्षात सेफ असता. तसंच संघ परिवारात भाजपमध्ये जर तुम्ही मोहन भागवतांना चॅलेंज करता सरसंघ चालकांना चॅलेंज करता तर तुम्ही भाजपमध्ये राहू शकत नाही भाजपचे मित्र बनू शकत नाही आणि आज उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे तेच कृत्य केलेलं आहे. तुम्ही हिंदुत्व म्हणता मग 1992 दंगलीमध्ये ते हिंदुत्व होतं का? वंदे मातरम भारत माता की जय केवळ हे म्हणणं हिंदुत्व आहे की भिंत तोडून हातात विटा घेणारे इथपर्यंत ते गेले? मला असं वाटतं यातल्या कुठल्याही शब्दाला चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस हे 93 काळात कुठेही नव्हते राज्याच्या पॉलिटिक्समध्ये हे मला माहिती आहे आमदार वगैरे नव्हते कुठेतरी नगरसेवक वगैरे असतील किंवा कोल्हापुरात नेते असतील. तो जो उद्धव ठाकरेंनी दाखला दिलेला आहे त्या दाखल्याला संघ परिवार त्यांना तो झोंबलेला आहे आणि त्याचं कदाचित ते उत्तर देतीलही पण माझ्या दृष्टीने समर्पक उत्तर त्यांना देता येणार नाही. आणि जे काही आपण कधी कधी मीडियामध्ये बोलायचो की काही होऊ शकतं का तेव्हा मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे
की मुख्यमंत्री पद हे असं पद आहे की जे भाजप त्यांना देऊ शकत नाही आणि म्हणून कधीही उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर जाणार नाही. आजच्या या क्रिटिसिझममुळे त्या वाक्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. त्याचबरोबर अक्करमाशा, षंढ आणि नामर्द म्हणजे याहून जास्त शब्दांची एक प्रकारची पखरण मी आणि संदीपनी आणि तू सुद्धा विलास आपण तिघांनी पण बाळासाहेबांची कव्हर केलेली आहे. पण आज केवळ या तीन शब्द म्हणून आणि त्याचबरोबर आठवण देऊन की मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, प्रबोधनकरांचा नातू आहे, पण त्यांनी असं म्हटलं प्रबोधनकार ठाकरे हे पण यांची पण आठवण केली, त्यांनी यांची पण आठवण केली, मी प्रबोधनकरांचा पण नातू आहे पण माझे संस्कारही आहे. असं सगळं म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मी करतो, पण लक्षात ठेवा आणि हे करताना त्यांचं लक्ष म्हणजे तुम्हाला सांगतो 85 ते आजपर्यंत हे फक्त दोन निवडणुका अशा आहेत की ज्यावेळेस शिवसेना एकटी लढलेली आहे. 85 शिवसेना एकटी लढलेली होती, 92 एकटी लढली आणि 92 लगेच आपल्याला माहितीये 4 वर्षाकरता काँग्रेस आलेलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा सतत शिवसेना आहे, पण सतत की शिवसेना भाजप आहे म्हणजे 97 पासून 17 पर्यंत चारही इलेक्शन, संदीपलाही माहितीये तुलाही माहितीये, चारही इलेक्शन सेना भाजप आहे. आज भाजप तुल्यबळ विरोधी पक्ष म्हणून उभा आहे. त्याच्यामुळे हा वार मुख्यत्वे भाजपला, हा वार भाजपचा जो महाराष्ट्र मुंबईतला एक फार मोठा वर्ग आहे तो म्हणजे अर्थात आपण मानलं पाहिजे गुजराती कम्युनिटीची मराठी माणसांच्या खालोखाल मुंबईत आहे, त्यांना सुद्धा एक सांगितलं गरबा खेळा आणि सर्वांना एकत्र घ्या, केवळ मराठी मराठी म्हणून राहू नका, हिंदुत्वाचा पुरस्कार करा हे सांगताना अर्थात त्यांनी गुजरात्यांनाही एकत्र केलं. पण त्याचबरोबर आम्ही या मुद्द्यावर कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही. मला अपेक्षा म्हणजे काँग्रेस किंवा पवार त्यांच्यावर एवढीशी टीका झालेली नाही, उलट अजित पवारांवर होणाऱ्या धाडी किंवा नॅरकोटिक मधले काही ग्रॅम सापडलं म्हणून होणाऱ्या धाडी आणि मुंद्रामध्ये तुम्ही 3000 किलो सापडतं ते सोडता, मला असं वाटतं आपल्या पत्रकारांच्या भाषेत ही अगदी अशी एक फुल स्टफ कॉपी आहे की यातलं कुठलंही वाक्य आपल्याला सोडता येत नाही. त्यांनी अगदी हा पॉइंट आणि हे उत्तर, हा पॉइंट आणि हे उत्तर असं करत करत सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. आणि ते मुद्दे कव्हर करताना जे मुंबईचं जे शिवसेनेचं मेन स्रोत आहे ते म्हणजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्याला शरद पवारांनी 40,000 कोटीचं ज्याचा फॅक्ट आहे की ज्याचं बजेट 40,000 कोटीचं आहे आणि ते पुन्हा पुढच्या जानेवारी महिन्यात आता येणाऱ्या जानेवारीत इलेक्शन आहे, ते आपलं उद्दिष्ट न विसरता उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे तिरंदाजी केलेली आहे. मुख्यमंत्री पद तर राहीलच पण मला माझी मुंबई शिवसेनेच्या हातून जाऊ द्यायची नाही हे त्यांनी अगदी क्लिअर कट सांगितलेलं आहे. बिलकुल त्याच्यात त्यांनी काँग्रेस आणि याच्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून एक प्रकारे आपण त्यांच्या बरोबर राहू हे भलेही सरळ सरळ सांगितलेलं नसलं तरी ज्या पद्धतीने आपण बिटवीन द लाईन्स शोधतो तर त्यांनी जेव्हा बीजेपीवर अटॅक केलेला आहे बिटवीन द लाईन्स आपण असं घेऊ शकतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळपास त्यांच्या बरोबर राहतील असं सध्या तरी दिसत आहे. मी संदीप तुमच्याकडे येतो. संदीप दोन गोष्टी महत्वाच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेची होणार हे आता हा दोन भाग लागले म्हणजे ज्याची भ्रष्टाचाराची प्रकरण त्याची भ्रष्टाचाराची प्रकरण त्याच्यामध्ये शिवसेनेचे पण हे आहेत म्हणजे एकूण महाविकास आघाडी सरकार हे वसुंधरा सरकार कसं आहे, भ्रष्टाचारी कसं आहे, तर प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे महापालिकेतील काय गडबड घोटाळा जो आहे तो सुद्धा बाहेर काढतात. तर आता भाषण खूप चॅलेंजिंग होतं, कारण दसरा मेळाव्याच्या आसपास निवडणुका होणार आहेत आणि हीच एक मोठी संधी होती. आणि दुसरं महत्वाचं की आज जी फिल्म दाखवली ते जर कोणी नेते नव्हते तिथे असं म्हटलं की ही जी फिल्म आहे तेच माझे नेते आहे असं वाक्य त्यांनी उच्चारलं. मला असं वाटतं की आजच्या ह्याचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे की त्यांनी असं सांगितलं की पश्चिम बंगाल
नी भाजपवर कशा पद्धतीने मात दिली, लाल बाल पाल यांचा उल्लेख केला त्यांनी. सध्या थांबवतो, तुमच्या आजूबाजूला आपलं माईक सारस काय सुरू आहे मोबाईल, कारण आवाज होतोय. किंवा शिवम तुझ्याकडे काही सुरू आहे का? नाही 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 नाही. शुभम आपल्या ऑफिस मध्ये माझ परत इको होत आहे. हा संदीप बोला. हा नाही, त्यांनी पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं, पश्चिम बंगालने कशा कडवेपणे लढत देऊन मात दिली यांच्यावरती, भाजपवरती, त्याचा त्यांनी उल्लेख केला. पंजाबचं त्यांनी उदाहरण दिलं, लाल बाल पाल असा उल्लेख केला त्यांनी. आणि त्यांनी हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, पश्चिम बंगाल असेल, यांनी कुठेतरी भाजपला रोखण्यासाठी हा कसा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच पद्धतीचा म्हणजे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या कडवेपणाने हा सगळा मुकाबला केला भाजपचा, तसाच मुकाबला तुम्हाला करायचा आहे हे आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. दुसरं, आता तू जसं ते उल्लेख केला की धाडी किंवा एकूणच आरोप किरीट सोमय्या करत असलेल्या, तर त्यांनी आज एक जरा चांगल्या पद्धतीची कोटी केली. म्हणजे काही वेळेला आपण बघतो की उद्धव ठाकरे कोटी करताना थोडेसे फसतात, म्हणजे जसं राज ठाकरे ज्यांची कोटी असते ती एकदम म्हणजे आपल्याला माहिती किती ठाशा आणि टाळ्या घेणारी असते अनेक वेळा, पण आज त्यांनी छान हे केलं की काही छापा टाका आणि काटा काढा या पद्धतीचं जे राजकारण चाललंय अशा पद्धतीची एक कोटी केली त्यांनी. आणि त्याच्यामधून त्यांनी हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की आता सध्या कशा पद्धतीनं चाललेलं आहे की एखाद्यांचं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त करायचं, त्यांच्यावर आरोप करायचे, त्यांच्यावरती विनाकारण त्यांच्यावर एक प्रकारचा हे काहीतरी भ्रष्टाचार करतायत, किंवा या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं, किंवा महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला. आणि म्हणजे पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना राज्यपालांवर सुद्धा त्यांनी टीका करताना ते अजिबात कचरले नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर समजा राज्यपालांना असं वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे, तर नुसत्या हवेतल्या गप्पा कशाला हव्यात, देशभरात हे सगळं घडतं आहे, इतर राज्यांमध्येही घडतं आहे. म्हणजे इथे काहीतरी फार मोठ्या प्रमाणावरती खूप काही अत्याचार चालले आहेत आणि बाकी ठिकाणी अगदी शांततेचा मळा फुललाय. मळा हा शब्द त्यांनी वापरला, मळा फुललाय. अशा पद्धतीचं काही जे वातावरण निर्माण केलं जात आहे तर त्यालाही विरोध केला त्यांनी. आणि अत्यंत आक्रमक पद्धतीमध्ये त्यांनी म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून राज्यपालांपर्यंत या सगळ्यांचा समाचार घेतला हे आपल्याला दिसलंय. एक प्रश्न तुमच्या दोघांकडे उत्तर घेतो मी जयंत. त्याच्यामध्ये असं म्हटलं की मी मुख्यमंत्री झालोय, यासाठी झालोय म्हणजे ती जबाबदारी मी पार पडतोय, पण अजूनही शिवसैनिकाला मुख्यमंत्री मला करायचंय, काय अर्थ काढायचंय? नाही, आता याचा अर्थ म्हणजे थोडासा असा आहे, म्हणजे मी थोडासा अजून एक थोडासा आधीच घेतो की तू जे बोलताना सांगितलं की केवळ कामांची यादी सांगितली, काय होतं बाळासाहेबांचे जेव्हा दसरा रॅली असायची ना, तेव्हा दत्ताजी साळवी पहिल्यांदा बोलायचे आणि मग वामनराव महाडिक असं करत करत प्रमोद नवलकर वगैरे सर्वात शेवटी मनोहर जोशी बोलायचे. आता आपला मित्र संदीप प्रधान याला मनोहर जोशींनी आजपासून 9-10 वर्षांच्या पूर्वी एक इंटरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर मनोहर जोशी यांचं स्थान शिवसेनेतलं कसं झालेलं आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे तो पण मुद्दा, त्याच्यामुळे ते तर आता नाहीच आहेत, पण आपल्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर सुभाष देसाई असायचे. पण एक प्रकारे संपूर्णपणे माझ्या दृष्टीने वन मॅन शो आणण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरलेले आहेत. मी आणि मी, माझं काम, म्हणजे बाळासाहेबांच्या काळात जी एक अशी अष्टप्रधान मंडळी आपल्याला माहिती असायची जी मी नाव आत्ताही सांगितली, इथे कोण आहेत? इथे सरळ सांगितलं मी आणि माझं काम. आता या परिस्थितीत बिटवीन द लाईन्स काढण्याचा जर का प्रयत्न आपण केला की अजून एका शिवसैनिकाला करायचं आहे, मग याचा अर्थ असा, मी पुढचं घेतो, मग याचा अर्थ असा आहे का की इथे काही या तीन पक्षात 2.5 वर्षानंतर डील झालेला आहे, तर राजकीय दृष्ट्या आपण तिघांनीही या प्रकारच्या चर्चा ऐकलेल्या आहेत, त्यावर आत्ताच आपण कमेंट करणं योग्य होणार नाही कारण तसं ऑफिशियली येत नाही. पण तसं समजा असेल
तसं आता आपण बोलणं योग्य नाहीये, पण ह्या चर्चा मी ऐकल्या आणि मला खात्री आपण तिघांनी पण ऐकलेल्या आहेत की काही होऊ शकतं का, तर लगेच राष्ट्रवादीकडून होय असं किंवा मी सरळ सांगतो राष्ट्रवादीकडून थोडीशी अपेक्षा, कारण काही गॅप जी आहे ती फक्त 3 आमदारांची आहे, असं काही आहे का? मग अजून कोणाला होणार आहे? पहिल्याच टर्म मध्ये जर का आदित्य ठाकरे झालेले आहेत कॅबिनेट मंत्री, मग आता इथे इतर रिजनल पार्टीज प्रमाणे करुणानिधींच्या नंतर एम के स्टालिन, इथे काय होणार आहे? अजून कोणा शिवसैनिकाला किंवा ठाकरे सरळ शब्दात ठाकरे परिवाराच्या पलीकडचा कोणी शिवसैनिक येणार आहे का? तर भलेही आपण तसे त्याचे अर्थ काढू शकू नाही, एक इथे असंही म्हटलंय की मुख्यमंत्री तुम्हाला उत्तर नाही, मला काय व्हायचं नव्हतं मुख्यमंत्री, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकमेकांशी बोललेच नाही, त्यांनी आजही सांगितलं आणि पहिल्या विधानसभेतला पहिल्या भाषणात हेही सांगितलं होतं की मला व्हायचंच नव्हतं मुख्यमंत्री, पण मी झालेलो आहे, आजही ते असं म्हटले, त्यांनी आठवण करून दिली. तर आणखी एक असं आहे की एकनाथ शिंदेचं त्यांनी कौतुक केलं ठाण्याच्या कार्यक्रमात गरबा आणि रक्तदान याच्यावर, तर हा रेफरन्स कसा वाटतो? दोन्ही याचा रेफरन्स असा आहे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेतलं एक असं प्रस्थ आहे की आज जे काही 57 आमदार आहेत त्याच्यातले अर्ध्याहून अधिक, अगदी ठाणे आणि मुंबईतले तर सोडा, पण विदर्भ मराठवाड्यातले सुद्धा अर्ध्याहून अधिक अगदी एकनाथ शिंदेंना मानणारे आहेत. म्हणजे 14 ते 19 या काळात जेव्हा मध्यंतरी आपल्यात एक रुमर पसरली होती पत्रकारांच्या मध्ये की सुभाष देसाईंचं नाव बहुतेक उपमुख्यमंत्री पदाकरता येत आहे, त्याच्यानंतर आपणच ही बातमी पण दिलेली होती की एकनाथ शिंदे आपला आमदारांचा जत्था घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेले होते आणि त्यावेळेस जवळपास 22-23 आमदार त्यांच्याबरोबर होते, हे सांगण्याकरता की माझा होल्ड जास्ती आहे. आणि नंतर मग नेहमीप्रमाणे उत्तर देण्यात आलं की आम्हाला कुठलाही दबाव वगैरे चालत नाही, पण एकनाथ शिंदे हे तसं प्रस्थ आहे आणि मुळात ठाणे जिल्हा इतका आवडव्य पसरलेला आहे आणि त्याच्यातल्या आमदारांची कॅपॅसिटी लक्षात घेतलं तर मुंबई ठाणे पुणे नाशिक हे 4 जर का आपल्या हातात ठेवले तरी सुद्धा सत्तेच्या जवळपास पोहोचू शकतो याची पूर्ण उद्धव ठाकरेंना खात्री आहे आणि त्यातले 2 आपल्या हातात ठेवणं जे आपल्या हातात आहे त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राहता राहिला प्रश्न म्हणजे त्या नेहमीचं तो वाक्य आहे, तर माझं हे आजही ठाम मत आहे की जर भाजपनी 2.5 वर्षाची ऑफर उद्धव ठाकरेंची स्वीकारली असती तर उद्धव ठाकरे त्यांना त्यांची भाजपचा हात सोडायची इच्छा नव्हती आणि म्हणून ते ही सल प्रत्येक वेळेला, जसं तू आता म्हणालास विधान भवनात असू दे किंवा आत्ताच्या चॅलेंजिंग भाषणात असू दे, प्रत्येक वेळा ते बोलून दाखवतात आणि त्याचा रेफरन्स असतो की त्या आमच्या बाळासाहेबांच्या चेअर समोर, आपण त्याला सिंहासन म्हणायचं का तो प्रश्न आहे, पण बाळासाहेबांच्या सिंहासनासमोर तुम्ही शपथ घेतली होती, तुम्ही मला शब्द दिला होता, तुम्ही म्हणजे अर्थात अमित शहानी तो शब्द दिला होता, ज्याचा आपल्याकडे म्हणजे ते काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वगैरे नसतात किंवा आपल्याला फक्त IQ माहिती वृक्षात ठेवायला लागतो, पण जितका वेळेला उद्धव ठाकरे सांगत आहे तितक्या वेळेला मी प्रत्येक माझ्या लेखामध्ये आणि माझ्या नेहमीच्या डिस्कशन सांगतो की त्यांची इच्छा नव्हती जाण्याची, पण हे 2.5 वर्ष नाकारलं त्याच्यामुळे पुढचं प्रकरण घडलेलं आहे. संदीप तुम्हा म्हणजे हे वारंवार आठवण का करून देत आहे? म्हणजे शिवसैनिकांच्या मनावर आपली काही चूक नाही, तुमची चूक आहे असं काही बिंबवण्याचा प्रयत्न आहे किंवा भाजपच जी रणनीती सुरू आहे आता ज्या प्रकारे एकीकडे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, दुसरीकडे बूथवाईज काम, तिसरीकडे केंद्राचा दबाव, महाविकास आघाडीतील मताचं खच्चीकरण, तर हे वारंवार आठवण टाकून देतो मला का व्हायचं नव्हतं, तुमच्यामुळे झालं, तुम्ही जर दिलं असतं तर तुम्हीच होता, हे आठवण का करतात? नाही ते स्वाभाविक आहे की कसं आहे की आपल्याला माहितीये की आतापर्यंत युतीमध्ये हे दोन्ही पक्ष असल्यामुळे स्वाभाविक या दोन्ही पक्षांसाठी एक कसा कॉमन एक मतदार सुद्धा होता किंवा ज्या मतदाराला ते आकर्षित करत होते शिवसेना सुद्धा, आणि त्याचा धागा आपल्याला माहिती आहे की हिंदुत्व होता, म्हणून आज त्यांनी वारंवार हिंदुत्वाचा उल्लेख केला आणि हिंदुत्व म्हणजे काय हा याचं सुद्धा जी त्यांनी चर्चा छेडली ती तीच त्या मतदाराच्या ला डोळ्यासमोर ठेवूनच की जो कदाचित आता शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली किंवा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडला त्यामुळे जो मतदार कदाचित विचलित होण्याची जी शक्यता आहे अशी एक जी भीती वाटते याला शिवसेनेला
त्याच्या दृष्टिकोनातूनच हे मुद्दे उपस्थित केले आणि तेच सांगण्याचा परत प्रयत्न केला की आमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, आश्वासन देऊन सुद्धा आम्हाला सत्ता देणार नाही असं जेव्हा चित्र दिसलं त्यावेळेलाच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे हे त्यांनी स्पष्ट केलंय. आणि दुसरा जो मुद्दा तो मगाशी विचारला होतास की शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे, तर मला असं वाटतं की ती एक भावनिक गोष्ट आहे. कसं आहे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेना सत्तेत आली आहे पण हे सत्तेत महाआघाडीचं सरकार आहे आणि महाआघाडीचं जेव्हा सरकार असतं किंवा आघाडीचंही सरकार असतं तेव्हा आपल्याला माहिती की अनेक वेळा कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी नाराजी असते. आपल्याला माहिती अजून अनेक नियुक्त्या झालेल्या नाही, म्हणजे जे शिवसैनिक आज वाट बघत असतील की आता सरकार आल्यानंतर आपल्याला सत्तेचा काही वाटा मिळेल, त्यांना तो मिळालेला नाही, त्यामुळे जी नाराजी असते आणि त्याची जर मरगळ किंवा त्याच्यामुळे जे नैराश्य आलंय त्याचा परिणाम जर निवडणुकांच्या कामामध्ये झाला तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. आपल्याला माहिती की शिवसेनेची सगळी स्ट्रेंथ काय आहे. आज ते काय म्हणाले, समोर बसले हे शिवसैनिकच माझे, म्हणजे सगळे सैनिक आहेत आणि त्यांच्यावरच माझी सगळी भिस्त आहे, ह्या पद्धतीची भावना व्यक्त केली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती एक बोलण्याची एक पद्धत आहे की माझा शिवसैनिक तो मुख्यमंत्री त्याला ती ताकद मिळा, त्याला ती ताकद मिळालेली आहे. संदीप थोडस वेगळे पण वाटलं, थोडस वेगळे पण वाटलं बातमीमध्ये. संदीप काय म्हणतो, हा थोडस वेगळे पण वाटलं का बातमीमध्ये? हो निश्चितच निश्चितच वेगळे पण होतच आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते केलंय. दुसरीकडे आपल्याला माहितीये की अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसैनिक यांच्यामधला संघर्ष सुद्धा झालेला आहे अनेक शहरांमध्ये. आणि आता त्या शहरांमध्ये निवडणुकांसाठी ह्या दोन्ही पक्षांना एकत्र यायचंय, त्यामुळे त्याच्यासाठी मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं एक मन तयार करण्याकरता त्यांनी हे विधान केलेलं आहे की मला माझा शिवसैनिकच मुख्यमंत्री झालेला, म्हणजे त्याला ती ताकद मिळालेली आहे आणि त्यांनी आपलं हे सरकार आहे तो स्वतःच मुख्यमंत्री आहे असं समजून येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरावं ही अपेक्षा मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी व्यक्त. बिलकुल बिलकुल, मी पुन्हा ऐकतो आता जयंत आणि संदीप प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रिया. खरं तर या शो साठी आपण भाजप प्रवक्त्यांकडे ची मागणी केली होती पण आज कुठलेही प्रवक्ते बोलणार नाही, कारण चंद्रकांत पाटील बोले त्यामुळे कोणीही यावर बोलणार नाही, उद्या बोलू अशा प्रकारचा निर्णय दिला आणि चर्चेत कोणी सहभागी होणार नाही असा निरोपचा दिलाय. पण दरेकर यांची टीका, जयंत आणि संदीप दरेकर असं म्हणतात देवेंद्र फडणवीस व भाजपा विषयीचा तिरस्कार उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून व्यक्त झाला. मी फक्त इंट्रो वाचून दाखवतो मग आपल्याला चर्चा करता येईल. महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारने 2 वर्षातील योगदान व सरकार पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोट्यावधी जनतेला आजच्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई काय कामं झाली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मुंबईच्या कामाची काय स्थिती आहे हे मुंबईकरांना चांगलेच माहिती आहे. आजच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस भाजपा विषयीचा टोकाचा तिरस्कार तिडीक वारंवार व्यक्त होताना दिसत होती अशी टीका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. म्हणजे आपण जी चर्चा करतोय आता अर्धा तासापासून की मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून सगळं भाषण होतं आणि मग मी जयंत, म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांविषयी त्यांनी जे म्हटलंय, आता 2-3 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस नवी मुंबईच्या एका कार्यक्रमात म्हटले होते की गणेश नाईक आणि सगळे माझे नेते माझ्यासोबत आहेत आणि मला मी अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखा भास होतोय म्हणजे वाटतं. तर जयंत ज्याला उत्तर दिलंय ते उत्तर दिलंय उद्धव ठाकरेंनी आणि ते उत्तर असं दिलंय की आधी म्हणत होते मी पुन्हा येणार आता त्यांना वाटतं की गेलोच नाही म्हणून. काय म्हणजे हा तिरस्कार आहे की टोमण आहे एक संकेत आहे. खरं सांगू का की देवेंद्र फडणवीस हे इतके बालिश ही दोन्ही वाक्य बोललेले आहेत. मी खरंच सांगतो की मी पुन्हा येईन असं एखाद्या लहान मुलासारखं त्रिवार मुख्यमंत्री पदावरून बोलून दाखवणं आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा हे म्हणणं की मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय हे दोन्ही कारण असं याचं कारण असं आहे
त्याला काहीतरी हे असेल ना, म्हणजे ते मी पुन्हा येईल, काही कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल. मला एक सांगा जर मी बोलतो, उत्तर देतो, मला एक सांगा, जर आपल्याला कॉन्फिडन्स होता तर तो कॉन्फिडन्स 39-40 मागे पडला. सरळ शब्दात स्टॅटिस्टिक्स, संसदीय पद्धतीत नंबर गेमला महत्व आहे. 145 पाहिजे, तुम्ही 105 वर थांबलात, पुन्हा येईन तुम्ही काय म्हणताय. मग जर तुम्ही एकदा 40 थांबलात तरीही तुम्हाला 2 वर्षांपासून असं वाटतंय की मीच मुख्यमंत्री आहे. अरे त्या 40 पायी इतर 50 तीन पक्ष एकत्र आले, त्यांनी आपसात पदं वाटून घेतली, आता तरी तुम्ही मान्य करा की तुम्ही सत्तेपासून नाहीये. पण त्याच्यावर शरद पवारांची जी कॉमेंट आहे ती जास्त योग्य आहे. 78-95 या काळात ते त्यांनी सांगितलं, मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, जेव्हा विरोधी पक्षात होतो किंवा सत्तेशिवाय होतो तेव्हा किंवा आजही मला कधीही मुख्यमंत्रीच आहे असं वाटलं नाही. मला असं वाटतं खरा शाल जोडीतलं उत्तर हे शरद पवारांनी या शब्दात दिलेलं आहे. 78-95 या काळात 88-95 त्यांना मी स्वतः कव्हर केलेलं आहे, त्यामुळे मी सांगू शकतो त्यांचं खरं उत्तर. आणि म्हणून मी या देवेंद्र फडणवीसांच्या दोन्ही वाक्यांना बालिश. उद्धव ठाकरे यांचा वाक्याचा अर्थ, त्याचा अर्थ काय, त्यांनी एकदम थेट आता वार केला, म्हणजे फडणवीस आणि उद्धव ठाकरे अशी लढाई आहे. अर्थात म्हणजे मुंबई, फक्त जरा वाक्य पुन्हा एकदा सांगाल, कोणतं वाक्य? हेच वाक्य त्यांना असं वाटतं. आता असं आहे माहितीये का, की हे जे एक प्रकारे इलेक्टोरल फाईट झालेली अगदी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी मुंबईत, एका बाजूला भाजप विरुद्ध दुसऱ्या बाजूला तीन पक्षांची युती, आणि त्याच्यामुळे मुंबईत जी काही, ज्या मुंबईला डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे बोलत आहेत, तिथे भाजपचे या क्षणी 82 नगरसेवक आहेत. तिथे गुजराती बहुल समाज आहे, तिथे किरीट सोमय्यांसारखा ज्या ठाकरे परिवारावर अक्षरशः सतत बोलणारा एक नेता उभा आहे. त्याच्यामुळे त्यांना ते उत्तर डायरेक्ट सोमय्या वगैरे नाव देऊन घेण्यापेक्षा, म्हणजे यावेळेस त्यांनी जो अटॅक केलेला आहे, एक लक्षात ठेवा, एकटा सोमय्या हा वरच्या आशीर्वादाशिवाय हे शब्द बोलू शकत नाही. बरं, वरचा म्हणजे कोण? तर अगदी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी इथपर्यंत मी जातो त्या आशीर्वादाशिवाय. कारण जे सेना भाजप रिलेशन्स मला माहिती आहेत, वरतून आदेश आल्याशिवाय ठाकरे परिवाराच्या बद्दल भाजप मधला कोणताही नेता काहीही बोलायचा नाही. त्यावेळेस जेव्हा अशा प्रकारे बोलतात तेव्हा याचा अर्थ वरतून आशीर्वाद आलेला आहे. मग जर तो क्लिअर आशीर्वाद आहे तर मग उद्धव ठाकरेंनी याच्यावर उत्तर एवढंच दिलं की मग माझा अटॅक हा एखाद्या सोमय्यावर जाणार नाही तर तो डायरेक्ट देवेंद्र फडणवीसवर जाईल. कारण आता भाजपचा फेज जो आहे तो पुढची 5 वर्ष महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस राहणार आहे. संदीप जी, काय या सगळ्या, म्हणजे या सगळ्या उत्तराची काय जयंती आपलं? आता जयंत यांनी म्हटलं ते बरोबर आहे की आता महाराष्ट्रातल्या भाजपचा चेहरा आहे फडणवीस आहेत, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने जेव्हा टीका करायला उभे राहतात तेव्हा ते फडणवीस यांनाच टार्गेट करणार. ते काय प्रवीण दरेकरांना करणार नाहीत किंवा आणखीन काही कोणाला करणार नाहीत, हे स्वाभाविकच आहे. आता राहता राहिला जो प्रश्न तिरस्काराचा आहे, तर मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षांमध्ये दोन्ही बाजूंकडून ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे त्याच्यामुळे तिरस्कार, द्वेष, मत्सर हे सगळंच वाढलेलं आपल्याला दोन्ही बाजूकडून दिसतं. म्हणजे आणि त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे काय म्हणूया, महाराष्ट्र आणि काय महाराष्ट्रातली जनताच नाही पण इथली ब्युरोक्रसी पासून अनेक लोक भरडली जात आहेत किंवा भरडली जातील सुद्धा. म्हणजे जसजसा हा संघर्ष अधिक तीव्र होत जाईल तर आपल्याला बघायला मिळेल की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हे जे काही तिरस्काराचं राजकारण आहे किंवा म्हणजे ज्याचं द्वेषाचं राजकारण आहे आपण म्हणूया, आणि ते दोन्हीकडून खेळलं जात आहे. मी असं नाही म्हणणार की ते एकाच बाजूनी आहे, कारण आज सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा अशा पद्धतीनं सगळं करू शकतो पण अजून आम्ही केलेलं नाही, अशा पद्धतीचे इशारे हे आता सरकारमधलेही लोक देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठ्या प्रमाणावर हे सुरू झालंय. आणि दुसरं असं आहे की आता जे जयंत यांनी सांगितलं की मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याच्यानंतर भाजपमधूनच आलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा खूप बोलक्या आहेत. पंकजा मुंडे खूप बरंच काही बोललेल्या आहेत या सगळ्याबद्दल. त्यामुळे
की उद्धव ठाकरे यांनी टीका करणं तर ही वेगळीच गोष्ट आहे, कारण आता उद्धव ठाकरे हे म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणूनच उभे आहे, जे मित्र होते ते प्रतिस्पर्धी, पण जे भाजपमधले नेते आहेत त्यांनी सुद्धा या विधानाचा जो काही खरपूस समाचार घ्यायचा आहे किंवा जे शालजोडीतले हाणायचे आहेत ते हाणलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या विधानावरून बराच कवित्व आपण बघितलेलं आहे. आणखी एक संदीप, आणखी एक मुद्दा म्हणजे ते त्यांनी उल्लेख असा केला, मी झोली झोली घेऊन फिरणार पाहिजे नाही, हा टोला कोणाला होता? नाही म्हणजे आता असं आहे की राजकारणामध्ये मी काही फकीर म्हणून आलेलो नाही किंवा जोळी घेऊन आलेलो नाही, आणि त्यामुळे मला त्यांनी हा मोदींशी संबंधित हे केलेलं आहे, हे विधान जे आहे ते मोदींनाच त्यांनी टार्गेट करण्यासाठी हे विधान केलेलं आहे, आणि मला असं वाटतं की त्यांनी खूप विस्तृत पद्धतीनं हे केलेलं आहे. आणि त्यांनी मोदी नंतर देवेंद्र फडणवीस आणि अगदी राज्यपाल यांना थेटपणे टीकेचं लक्ष केलेलं आहे. आज आपल्याला जर बघितलं आपण सगळं भाषण तर त्याच्यामध्ये कुठलाही कुठे सुद्धा त्यांनी म्हणजे काय म्हणूया त्याच्या बाबतीत दयामाया दाखवलेली नाही, आणि पूर्णपणे स्पष्ट अशा पद्धतीचं त्यांनी संकेत दिलेले आहेत. काल शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं ज्या काही धाडी किंवा हे झालं त्याच्याबद्दल जे विधान केलं त्याच्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा अगदी म्हणजे या सगळ्या विषयामध्ये जे काही कारवाया सुरू आहेत केंद्राकडून वेगवेगळ्या सेंट्रल एजन्सीकडून त्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या भूमिकेमध्ये काहीही फरक नाही, आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रित आम्ही ही लढाई लढणार आहोत, हा सुद्धा संकेत मला असं वाटतं त्यांनी आज त्यांच्या भाषणातून दिलेला आहे. एक शेवटचा मुद्दा आपण चर्चेला आणूया, ममता बॅनर्जीचं उदाहरण, नंतर गुजरातमधील पोर्टवर जे काही ड्रग्स सापडलं त्या संदर्भात उदाहरण, पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये शिवसेना सुद्धा आहे, म्हणजे ते पंतप्रधान पदाची शर्यत असेल किंवा भाजपच्या विरोधातली आघाडी असेल. संदीप काय वाटतं की उद्धव ठाकरे त्याची सुद्धा तयारी करताना पाहायला मिळतात, जर मागची काही भाषण जर पाहिली किंवा सामनाचे लेख काय पाहिले तर आणि आजचं भाषण पाहिलं तर असं आहे बिलास, म्हणजे जो ठाकरे परिवार आपण बघत होतो की राजकारणाच्या दैनंदिन राजकारणाच्या धबडग्यापासून दूर होता, म्हणजे तो राजकारणात होता पण हे जे काही म्हणजे ज्याला म्हणूया आपण एखादं घटनात्मक पद स्वीकारून त्याची जबाबदारी घेणं याच्यापासून जो दूर होता तर ते घेताना आपल्याला आज दिसत आहेत उद्धव ठाकरे. त्यामुळे आता राजकारणामध्ये एकदा तुम्ही उतरल्यानंतर मग तुमचं अंतिम लक्ष हे देशाचं पंतप्रधान पद असू शकतं ना, म्हणजे आता आपण असं नाही म्हणू शकणार. हा म्हणजे ही जर संधी उद्धव ठाकरे यांनी घेतली नसती आणि कुणाला तरी दुसऱ्या कुणाला बसवलं असतं मुख्यमंत्री म्हणून तर कदाचित आपण असं म्हटलं असतं की नाही काय करणार. पण मला अजूनही असं वाटतं की आत्ता तरी काही महाराष्ट्र ते लगेच सोडून जातील किंवा त्या राष्ट्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सुक असतील असं नाही. मला पण शिवसेना इथून पुढे भाजपच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकात पाहायला मिळेल. त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो की केंद्राचे अधिकार काय आणि राज्याचे अधिकार काय हे आता तुम्ही ठरवून टाका. हा जो मुद्दा धागा पकडला तर यावरून काय वाटतं की ममता बॅनर्जीचं कौतुक करणं त्याचबरोबर थेट अमित शहा यांच्यावर टीका करणं थेट भाजपला तुमचं हे कसलं हिंदुत्व म्हणजे सावरकरांच्या बद्दल बोलायची तुमची लायकी तरी आहे का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणं या सगळ्या याच्यावरून काय वाटतं? प्रश्नच नाही, म्हणजे आपण जसं बघतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका राष्ट्रवादीने लढवल्या, काही ठिकाणी त्यांना यश आलं काही ठिकाणी यश आलं नाही, पण तरी सुद्धा सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस लढवते आहे. शिवसेनेने आतापर्यंत खूप आक्रमकपणे अशा पद्धतीनं प्रयत्न केले नसले तरी यापुढे कदाचित आपण असं बघू शकतो की जिथे जिथे भाजपची सरकार आहे तिथं तिथं लढून त्यांना काही कुठे आपल्याला शह देता येऊ शकतोय का किंवा अन्य काही पक्षांबरोबर जाऊन आपण काही करू शकतो का? आपण आता बघतोय की संजय राऊत गोव्यामध्ये सातत्याने जात आहेत आणि त्यांनी सांगितलं की गोव्यामध्ये आम्ही लढणार आहे. गोवा हे शेजारचं राज्य आहे, छोटं राज्य आहे, तिथं जर शिवसेना लढली तर तिथे म्हणजे निश्चितच त्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तिथे आहे. आता उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये सुद्धा काही मित्रपक्ष जोडून एकत्र येऊन
लढण्याचा प्रयत्न किंवा शरद पवार यांचा जो सगळा प्रयत्न मध्यंतरी जे सुरू होतं की एक देशामध्ये बिगर भाजप पक्षांची आघाडी निर्माण करायची, तर त्या दृष्टिकोनातून तशी आघाडी करण्याचा किंवा निदान काही पक्षांसोबत जाऊन शिवसेनेने काही जागा लढवून अगदी भाजपला पराभूत करणं शक्य नाही, कारण काही ठिकाणी भाजपची मोठी ताकद आहे. दुसरं असं आहे की आपण हे मान्यच केलं पाहिजे की मोदी आणि शहांचं जे संघटन कौशल्य आहे त्याच्या जीवावर आज भाजप उभा आहे, त्यामुळे ती त्या ताकदीला असं बाहेरून जाऊन आणि अचानक तिथं जाऊन काही शह देता येतो असं नाही, त्याला मर्यादा असतात. पण तरी सुद्धा तिथं असलेले जे मूळ पक्ष आहेत त्यांच्या बरोबर काही आघाडी करून काही ठिकाणी जिथं कुठं मराठी भाषिकांची संख्या असेल की जे एकेकाळी महाराष्ट्रातून तिथे गेले अशांच्या ठिकाणी वगैरे काही समजा उमेदवार उभे करणं, गुजरात सारख्या किंवा आता महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून असलेला जो गुजरात मधला प्रदेश आहे सुरत सारखा वगैरे, तर तिथं उमेदवार उभे करणं, अशा पद्धतीनं निश्चितच शिवसेना येणाऱ्या काही काळामध्ये एकूणच आपला बेस वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करू शकते. आणि त्यासाठी मला असं वाटतं निश्चितच तसे संकेत आपल्याला संजय राऊत यांच्या विधानातून वारंवार मिळालेले आहे. बिलकुल जयंत, काय वाटतं की या सगळ्या भूमिकेमुळे शरद पवार यांना एक हेल्पिंग हँड महाराष्ट्रातून मिळतोय, म्हणजे देश पातळीवर भाजप विरोधी आघाडी उभी करण्यासाठी? हा, एक खरं आहे की युपीए 3 आपण असं म्हणूया, जर का आपणच त्याचं नामकरण करायचं झालं तर युपीएचा तिसरा एक्सपेरिमेंटला एक फार मोठा बूस्टर आपण ज्याला म्हणू शकतो तो बूस्टर शिवसेनेने दिलेला आहे. कारण शिवसेना एकेकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचा अगदी अविभाज्य घटक होता, तर त्याच्यामुळे त्याला जो एक प्रकारचा बूस्टर आहे तो यांनी दिलेला आहे. पण राहता राहिला प्रश्न असा की म्हणजे त्याच्या पुढचं जर का याच्यात शरद पवारांना याचा काही फायदा होणार आहे का, किंवा उद्धव ठाकरेंना याचं काही पंतप्रधान पद वगैरे आहे का, तर याचं उत्तर मी केवळ एका वाक्यात देऊ शकतो की पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये नंबर गेमला महत्व असल्यामुळे सध्या तरी, अगदी आता म्हणजे एम के स्टालिन यांच्याकडे 35 खासदार आहेत, तर माझ्या माहितीप्रमाणे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीकडे काही 22 की त्याच्याहून जास्ती आहे, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष नेते पदापासून सुद्धा दूर आहेत. तर त्याच्यामुळे अर्थात जर का असं विरोधी पक्षांची युती झाली तर ती निश्चितपणाने सिंगल लार्जेस्ट पार्टी अमंग नॉन बीजेपी मध्ये काँग्रेसकडे जाईल, तर त्याच्यामुळे पंतप्रधान पदापासून फार दूर आहेत. राहता राहिला प्रश्न असा की हा जो मराठीचा मुद्दा आहे, मी मध्य प्रदेशात आणि गुजरातमध्ये राहून आलेलो आहे आणि म्हणून सांगतोय की जे काही मराठी माणसं आहेत ही नेमकी मराठी माणसं त्या त्या मराठी एरियात काँग्रेस आणि भाजपनी आपल्याकडे वळवलेली आहेत. म्हणजे तुम्ही बडोद्याचा खासदार पाहाल तर नेहमी गायकवाड दिसेल. सध्या सी आर पाटील या नावाची व्यक्ती गुजरात भाजपची अध्यक्ष आहेत. होळकर, शिंदे हे आपल्याला इतर पक्षात दिसतात. त्याच्यामुळे हा जो एक रिजनल फिलिंगचा जो प्रकार आहे तो ऑलरेडी तिथे त्यांनी जपलेला आहे. आता त्याच्यामध्ये कितपत शिवसेना करू शकतं, तर जेव्हा मी गुजरातमध्ये पाहिलेलं आहे किंवा मी मध्य प्रदेशात पाहिलंय तिथे फारसा इफेक्ट झाला नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त 1992 साली कोणीतरी पांडे म्हणून एक आमदार होते शिवसेनेचा, तो निवडून आलेला होता 92 ला त्या बाबरी मशीदच्या काळा त्याच्या आधी मला वाटतं तेव्हा एकदा आलेला होता. अदरवाइज माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेला महाराष्ट्राच्या बाहेर कुठे यश मिळालं नाही. पण एक आहे, असं जरी असलं तरी गोव्यांची सिस्टीम झालेली, गोव्यामध्ये जे प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्या आणि ज्या प्रकारे गोव्यातलं फोडाफोडीचं राजकारण झालंय त्याच्यामुळे अगदी काही प्रमाणात जरी हिंदुत्ववादी मत ही शिवसेना आपल्याकडे आणू शकली तर त्याचा परिणाम भाजपवर होऊ शकतो. जसं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस जिथे स्ट्रॉंग आहे तिथे नेमकं राष्ट्रवादी हिमाचल मध्ये किंवा केरळ मध्ये आणि गुजरात मध्ये उभे करतात आणि त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो, तसं इथे होऊ शकतं. आणि हिंदुत्ववादी मतं कमी करण्याकरता अशा प्रकारे गोव्यासारख्या राज्यात शिवसेनेचा फायदा होऊ शकतो काँग्रेसला. हॅलो
आजचं भाषण म्हणजे तिथून एक एक वाक्य निघत होत, म्हणजे ईडीला आव्हान देऊन आमच्यावर कारवाई करता, ईडीला आव्हान दिलं, बरेचसे काही मुद्दे आहेत, पण याच्यातील काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी जयंत आणि संदीप यांच्याशी चर्चा केली आणि त्याचे काय अर्थ निघतात आणि शिवसेनेसाठी भाजपसाठी काय संकेत आहेत याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. खूप खूप कमेंट्स या चर्चेमध्ये आलेले आहेत आणि अनेक कमेंट्स काही वाचता येत नाही, पण एक भाषण झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करण्याची कमेंट्स आहेत. हेमा यांची एक कमेंट आहे की मुंबई उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली, असं प्रकारचे अनेक कमेंट आलेले आहेत. मॅक्स महाराष्ट्र तटस्थपणे चर्चा करत असत आणि आपली मत मांडत असताना त्यांचे राजकीय विश्लेषक किंवा विचारवंत बुद्धिवंत यांचे चर्चा करून आपल्याला म्हणत असतात. खूप खूप धन्यवाद संदीप, म्हणजे आज आज एक चांगलं भाषण आपल्याला ऐकायला मिळालं. म्हणजे हे दोघं लढतील दोन्ही पक्ष, पण एक पत्रकार म्हणून आपल्याही कधी कधी असे आपल्या लेखीला भाषण चांगलं झालं, एखादी घडामोड होत असेल किंवा एखादी घटना घडत असेल तर आपल्या दोघांचे आभार. मी तेच सांगतो, आपण पात्र मॅक्सिमम.